नमस्कार, मी तेजरा डीके, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण उत्तर प्रदेशमधील घटना पाहणार आहोत. आता उत्तर प्रदेशमध्ये एक मिर्झापूर नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये एक जय पट्टीकला नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक कुटुंब वास्तव्याला आहे. आता त्या कुटुंबाचं नाव काय आहे तर संतोष कुमार भारती, त्यांचं वय 47 आहे. त्यांच्या पत्नीचं नाव आहे सोनी देवी भारती, त्यांचं वय 43. आता त्यांना एक मोठा मुलगा आहे, त्याचं नाव वीरेंद्र आहे, त्याचं वय 25 आहे आणि दोन मुली आहेत. एक तमन्ना नावाची आहे, तिचं वय 22 आहे आणि एक सुकन्या आहे, तिचं वय 19 आहे. मग आता यांचं सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे. यांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हटलं तर यांची जी शेती आहे त्या शेतामध्येच दोघंही बापलेक मिळून काम वगैरे करत असतात आणि सुखात समाधानाने राहत असतात. मग आता तारीख येते 22 ऑक्टोबर 2022. आता ह्या दिवशी काय होतं, आता हे जे संतोष कुमार भारती जे आहेत ते घरातून व्यायाम करण्यासाठी म्हणून सकाळी सकाळी बाहेर पडतात, पण ते लवकर काय घरी येत नाहीत. जे घरातून निघून जातात ते बेपत्ता होतात. मग आता त्यांच्या घरचे जे ते रात्रीपर्यंत वाट बघतात तरीही हे घरी आलेले नसतात. म्हणून त्यांचा जो मुलगा आहे वीरेंद्र हा त्यांचा सर्वत्र शोध घ्यायला सुरू करतो. जिकडं नाही तिकडं जाऊन शोध करत असतो, माहिती घेत असतो, पण तरीही त्यांचा कुठंही शोध लागत नाही. म्हणून तो काय करतो, सरळ पोलीस चौकी गाठतो, पोलिसांकडे जातो आणि पोलिसांना सांगतो की माझे वडील असे असे बेपत्ता झाले आहेत, म्हणून मिसिंगची कंप्लेंट नोंदवतो. मग आता पोलीस सर्व काही माहिती घेतात, त्यांचा फोटो वगैरे घेतात, वर्णन घेतात आणि आता पोलीस त्यांच्या शोध करायला सुरू करतात. आता पोलिसांचं काम तिकडं चालू आहे आणि इकडं हा वीरेंद्र याच्यापर्यंत तो शोध घ्यायचं काम चालूच ठेवलेलं असतं त्यांनी. मग आता त्याला एक गोष्ट आठवते, कुठली तर त्याला वाटतं की अरे आपल्या वडिलांचे खूप जवळचे मित्र आहेत, त्यांचं नाव आहे रवींद्र आणि वय त्यांचं किती आहे 50. मग एकतर यांना माहिती असावं आपले वडील कुठं गेलेले आहेत म्हणून. म्हणून आता तो काय करतो, सरळ त्यांच्या घरी जायला निघतो. आता घरी जात असताना वाटेतच त्यांची भेट होती, कुणाची, त्या रवींद्रची आणि त्या वीरेंद्राची. मग तो वीरेंद्र त्यांना विचारतो की म्हणतो काका माझ्या वडिलाला तुम्ही काय बघितलेलं आहे का, कुठं काय पाहिलेलं आहे का, तर ते म्हणतात काय झालं, तर तो सांगतो की वडील कालपासून बेपत्ता झाले आहेत. आता हे ऐकल्यानंतर ते जे रवींद्र आहेत एवढे काय घाबरतात, अक्षरशः म्हणजे काय बोलावं त्यांना काही सुचत नाही, ते तिथून लगेच काढता पाया घेतात, लगेच ते तिथून निघून जातात. आता हे त्यांचं वर्तन बघून ह्या वीरेंद्राला एवढा काही शॉक बसतो की त्याला वाटतं की अरे एकतर माझे वडील बेपत्ता झालेले आहेत आणि हे त्यांच्या जवळचे मित्र आहेत आणि हे काहीच बोलत नाहीत, उलटं घाबरलेले आहेत आणि यांनी इथून काढता पाय घेतलेला आहे. मग त्याला थोडंसं वेगळं वाटतं. मग तो काय करतो, परत पोलीस चौकीला जातो आणि त्याच्याबरोबर जो काही घडलेला प्रकार आहे त्या रवींद्रबरोबरचा तो सर्व कथन करतो पोलिसांना. तो सांगतो पोलिसांना की साहेब ते जे रवींद्र आहेत त्यांचं वय 50 आहे आणि ते माझ्या वडिलाचे खूप जवळचे मित्र आहेत. ज्या मी त्यांना ज्यावेळेस विचारलं की वडील कुठे तुम्हाला काय माहिती आहे का, तर ते एवढे काही घाबरले होते आणि तिथून त्यांनी काढता पाय घेतला, म्हणजे ते क्षणभरही थांबले नाही तिथं. तर मला थोडंसं वेगळं वाटतं आहे. आता पोलिसांना ही गोष्ट कळल्यानंतर बघा, आता पोलिसांचं कामच काय, संशय घेणं आणि स्वतःवरून स्वर्ग गाठणं. मग आता हे कळल्यानंतर पोलिसांना हे थोडंसं वेगळं वाटतं हे सर्व ऐकून. मग पोलीस काय करतात, त्या वीरेंद्राला सोबत घेतात आणि ताबडतोब रवींद्रचं घर गाठतात. आता तिथं गेल्यानंतर पोलीस त्या रवींद्रला विचारतात की म्हणतात तुम्हाला ज्यावेळेस ह्या वीरेंद्रने विचारलं की त्याचे वडील संतोष कुमार भारती हे कुठं गेलेले असावेत किंवा तुम्हाला काय माहिती आहे का, तुम्हाला भेटले होते का, तर तुम्ही एवढं का घाबरला, तुम्ही त्याच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर का दिले नाहीत, तुम्हाला काय माहिती आहे का याच्यामागचं, ते कुठं गेलेले आहेत, कुठं बेपत्ता झालेले, तुम्हाला काय माहिती आहे का, असं काय विचारतात त्यांना. तर ते एवढे काय घाबरतात तिथंसुद्धा की अक्षरशः त्यांना घाम फुटतो, थरथर कापायला सुरू करतात ते. मग आता पोलिसांचे जे म्हणतात ना चाणाक्ष नजर, त्या नजरेतून त्यांचं हे काय सुटत नाही. पोलिसांना वाटतं यांना नक्कीच काहीतरी माहीत आहे त्या संतोष भारतीबद्दल. मग आता पोलीस त्यांना बोलत बोलत प्रश्न विचारत इकडं तिकडं बघत असतात, तर पोलिसांच्या नजरेला एक गोष्ट येते. कुठली, त्यांच्या जे घरातलं बाथरूम असतं टॉयलेट, ते थोडंसं म्हणजे तिथं थोडंसं एक केरकचरा पडलेला असतो, थोडंसे माती दगड पडलेला असतात, थोडं फोडलेलं असतं ते. आणि ते शेजारी जे टँक असतं सेफ्टी टँक त्या बाथरूमसाठी केलेला, त्या टँकवरही बराच काही मुरूम पडलेला असतो आणि त्या टँकचं जे तोंड आहे ते फोडलेलं असतं बरंच. म्हणून पोलीस आता जवळ जाऊन ज्यावेळेस बघतात तर त्यांना थोडंसं आश्चर्य वाटतं. त्यांना वाटतं की अरे ह्या सेफ्टी टँकमध्ये मुरूम कशासाठी भरण्यात आलेलं आहे, का भरलेला आहे मुरूम. म्हणून आता ते यांना विचारतात, तर आता हे आणखीनच घाबरून जातात. मग यांना म्हणतात एक काम करा, तुम्ही आमच्यासोबत चौकीला चला म्हणतात. आता इथं विचारून तुम्ही तसे काही सांगणार नाहीत आम्हाला, म्हणून आता ते त्यांना सरळ चौकीला घेऊन जातात. मग चौकीला घेऊन गेल्यानंतर आता पोलीस त्यांच्या पद्धतीने विचार सुरू करतात. पहिलं तर गोडी गुलाबीने विचारतात, नरमाईने विचारतात, तरीही ते उडवाउडवीचं उत्तर देतात, काहीतरी वेगवेगळं सांगत असतात. म्हणून आता पोलीस काय करतात, नरमाई सोडतात आणि गरमाईला सुरू करतात. मग आता पोलिसी अंदाजात त्यांना विचारतात, पोलिसी खाक्या दाखवतात. जसाच पोलिसी खाक्या दाखवतात त्यावेळेस ते एवढे काय म्हणजे घाबरून जातात, एवढे हादरून जातात की मग आता त्यांना वाटतं की अरे
आता आपल्याला सहन होण्यासारखं नाही, आता यांना सांगावंच लागणार आहे. आता ते पहिल्यांदा काय सांगतात ते बघा म्हणतात. ते जे तुम्ही आता पोलिसांचा प्रश्न काय असतो की त्या टँकमध्ये मुरुम कशासाठी भरलेला आहे, तुम्ही तिथं काय ठेवलेलं आहे आणि तुम्हाला काय माहिती आहे का संतोष कुमार भारती हे कुठं गेलेले आहेत, नक्कीच तुम्हाला माहिती आहे त्यांचं ते बेपत्ता झालं त्याच्यामागं तुमचा हात आहे का असं काय विचारत. त्यावेळेस ते सांगतात की साहेब म्हणतात तुम्हाला काय मारझोड जास्त करू नका, मी सर्व काय सांगतो सांगा म्हणतात. म्हणतात त्या टँकमध्ये म्हणतात संतोष कुमार भारतीला मारून मी तिथं टाकलेलं आहे, त्याच्यावर मुरुम भरलेला आहे मी, कोणालाही लक्षात येऊ नये म्हणून, वास सुटू नये म्हणून. जसंच पोलिसांना हे कळतं लगेच पोलीस ताबडतोब त्यांना सोबत घेतात आणि त्यांच्या त्यांचं घर गाठतात, टँक गाठतात. आणि टँकपाशी गेल्यानंतर मग आता तिथल्या गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांनाही बोलवतात आणि त्यांच्यासमोर सर्व मुरुम बाहेर काढतात. आणि मुरुम काढल्यानंतर लगेचच एक 5 मिनिटामध्येच त्यांची बॉडी ही हाताला लागते. मग ते बॉडी बाहेर काढतात, सर्व काही पंचनामा वगैरे उरकून घेतात त्या गावकऱ्यांसमोर आणि बॉडीला शवविच्छेदनासाठी दवाखान्यात पाठवून देतात. तोपर्यंत हे इथले जे गाववाले जमा झालेले असतात हे आता खबर वाऱ्यासारखे पूर्ण गावात पसरलेले असते. गावातले लोकही तिथे येतात आणि एवढे काय म्हणजे चिडलेले असतात ते लोक, अक्षरशः दगडफेक करतात त्या घरावर. कुणाच्या? त्या रवींद्राच्या घरावर. आणि रवींद्रालाही मारायला कमी करत नाहीत, म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की याला आमच्या ताब्यात द्या, याला आम्ही बघा कसा धडा शिकवत होते. पण पोलीस तसं करू देत नाहीत, कसं होऊ देत नाहीत. पोलीस सर्वांना अटोक्यात घ्यायचा प्रयत्न करतात पण याच्यामध्ये 5-6 पोलीससुद्धा जखमी होऊन जातात, एवढी काही तिथं दंगल उसळते. मग त्याच ह्याच्यातून त्या रवींद्राला पोलीस कसा तरी बचाव त्याचा करून चौकीला नेतात, ताब्यात घेतात आणि आता सर्व त्याला विचारायला सुरू करतात की याच्या मागचं कारण काय, तू का त्या माणसाला मारायला आहेस, तो माणूस तर तुझा चांगला मित्र होता आणि ह्या माणसाला मारण्यामागचं तुझं कारण काय होतं सांग म्हणतात, नाहीतर मग तुला आम्हाला हवाली करावं लागेल त्या लोकांच्या गाववाल्यांच्या. त्यावेळेस मग आता तो सांगायला सुरू करतो. तो काय सांगतो तर तो म्हणतो हे बघा म्हणतो साहेब आता मी ह्या गावामध्ये जयपट्टीकाला हे जे गाव आहे या गावामध्ये मी 15 वर्षापूर्वी आलतो आणि 15 वर्षापूर्वी आल्यानंतर मी सुरुवात इथं कशी केली तर पिठाची गिरणीपासून सुरुवात केली. मी स्वतःची छोटीशी पिठाची गिरणी टाकली आणि लोकांचं दळण वगैरे मी दळायचो, त्याच्यातून काय पैसे भेटल्यानंतर मी स्वतःचा सावकारी व्यवसाय सुरू केला. व्याजाने पैसे लोकांना देत घेत असायचो, त्याच्यातून बराच पैसा मी कमवला. आता पैसा कमवल्यानंतर मला आता दारू पिण्याचं सुद्धा व्यसन आहे म्हणून मी रोज दारूच्या गुत्त्यावर जायचो आणि दारू पीत बसायचो. मग एक दिवस काय झालं की तिथं हे संतोष कुमार भारतीसुद्धा आले होते दारू पिण्यासाठी. मग आता दारू पिल्यानंतर बोलता बोलता त्यांची माझी ओळख झाली, आता रोजच त्यांची माझी भेट होत असल्यामुळे आमची चांगली मैत्री झाली. मग आता मैत्री झाल्यानंतर मग आता माझं त्यांच्या घरीही येणं जाणं सुरू झालं. आता घरी येणं जाणं सुरू झाल्यानंतर आता त्यांची जी बायको आहे सोनी देवी, त्या दिसायला एवढ्या सुंदर आणि एवढे चांगल्या होत्या की माझं लक्ष त्यांच्याकडं गेलं आणि मी त्यांच्या रूपाला भाहिलो आणि त्यांच्या पाठीमागं लागलो मी की काही करून यांना आपण मिळवायचं म्हणून. पण मी काही जरी केलं तरी त्या मला जोरा देत नव्हत्या, ते कसलंही माझं म्हणणं ऐकून घ्यायच्या मनस्थिती नसायच्या आणि मला त्या फटकून राहायच्या, फटकून वागायच्या माझ्याबरोबर. मग मला असं वाटलं की अरे हे बाई खूप कडक दिसते, ह्या बाईच्या नादाला लागून उपयोग नाही, याच्यातून भलतंच काहीतरी होऊन बसायचं. म्हणून मी त्या बाईचा नाद सोडला, त्या यांच्या पत्नीचा नाद सोडला. मग आता माझ्या नजरेत आलं कोण तर त्यांची एक मोठी मुलगी आहे तमन्ना नावाची, ती माझ्या नजरेत भरली. आता मला वाटलं की ह्या मुलीला आपण आपल्या नादाला लावून घ्यायचं. मग आता तिच्याबरोबर कधी त्यांच्या घरी गेलो तर तिच्याबरोबर बोलतानाही तिच्या अंगचटीला जायचो, तिला कसाही हात लावायचो, कुठेही स्पर्श करायचो तरी ती मला काही बोलत नसायची. मग आता एक दिवस असा आला की मी संधीची वाट बघत होते की ही एकटी मला कशी मिळेल, कुठं भेटेल म्हणून. मग आता त्यांच्या घरातलं पीठ संपलं होतं. मग आता पीठ संपल्यामुळं तिचे जी वडील आहेत संतोष कुमार भारती, त्यांनी त्या तमन्नाला म्हटले की गिरणीवर जाऊन पीठ दळून आण म्हणून. मग तीही त्याप्रमाणे आली. आता योगायोग कसा होता त्या दिवशी, त्या दिवशी गिरणीवर कुणीच नव्हतं, गर्दी नव्हती, कुणी लोकही नव्हते, मी एकटाच होतो. आणि ती त्यावेळेस आली, त्यावेळेस तीही एकटीच होती आणि त्याच संधीचा फायदा मी घेतला. मी सरळ तिचा कुणी नाही असं बघून हात पकडला. आता मला वाटलं ही हिला राग येईल किंवा प्रतिकार करेल, पण ती कसलाही तिने प्रतिकार केला नाही, उलटा हसून मला दुजोरा दिला तिने आणि हसूनच मग दळण घेऊन गेली. मला वाटलं की चला आता मासा गळाला लागलेला आहे, हसली म्हणजे फसली. मग तेव्हापासून आमचे प्रेमसंबंध सुरू झाले, कुणाचे? त्या तमन्नाचे, त्यांच्या मुलीचे आणि माझे. मग आता वर्षीवरती दिवसातून 4-5 वेळा माझ्या गिरणीमध्ये येत असायची, माझ्याबरोबर गप्पा छप्पा करत असायची, आम्हाला पाहिजे ती आम्ही करत असायचो कोणी नसताना. मग आता ही गोष्ट गाववाल्यांच्या लक्षात आली, त्यांना ही गोष्ट कुठंतरी खटकायला सुरू झालं. मग आता ही गोष्ट गाववाल्यांनी म्हणा किंवा कुणी म्हणा त्यांच्या घरीसुद्धा सांगितली, तिच्या आईला सांगितली सोनी देवीला आणि तिच्या वडिलांनासुद्धा सांगितली. मग आता ती सोनी देवी काय म्हटली की हे बघा म्हटली, त्यांच्या
पतीला त्या संतोष कुमारला म्हटली आता आपली मुलगी मोठी झालेली आहे तिचं वय जवळजवळ 22 वर्षाची ती झालेली आहे आणि ती सारखं त्या गिरणीमध्ये येत जात असते त्या माणसाबरोबर बोलत असते तुमच्या मित्राबरोबर तर आता इथून पुढं तुम्ही त्या माणसाबरोबर जास्त बोलायचं आणि त्याला घरीसुद्धा येऊ द्यायचं नाही आणि आता आपली मुलगी जी मोठी झालेली आहे ना तिच्यासाठी आता वर संशोधन करायला सुरू करा मुलगा बघायला सुरू करा तिचं आपण लवकरात लवकर लवकर लग्न लावून देऊया नाहीतर पुढं काहीतरी भानगडी वाढून बसतील जे आपल्या कानावर आलेलं आहेत तसं होऊ नाही पुढं असं ते बोलत असताना ही सर्व गोष्टी ऐकलं कोणी त्यात तमन नाही की आता हे लोक मुलगा बघून माझं लग्न करून देणार आहेत म्हणून मग ती लगेच आली माझ्याकडं मला म्हटली की माझे आईवडील माझं लग्न करून देणार आहेत तर बघा लवकरात लवकर काय करायचं ते करा नाहीतर माझं लग्न होऊन जाईल आणि तुम्हालाही असंच बसावं लागेल आणि मला तिकडं तसं बसावं लागेल मग मी तिला म्हटलं की हे बघा आता याच्यातून जर आपल्याला रस्ता जर शोधायचा असेल तर एकच रस्ता आहे आता तुझ्या वडिलाला मारून टाकण्याचा मगच आपल्याला सर्व काय हे होईल मग ती मला म्हटली की मारून टाकल्यानंतर पुढं आमचं कसं व्हायचं मग मी म्हटलं हे बघ मी त्यांना जरी मारलं तरी तुझ्या पूर्ण घराची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे तुझ्या आईचीसुद्धा जबाबदारी मी घेतो भावाची घेतो दुसऱ्या बहिणीची घेतो सर्व तुम्हाला मी खर्च भागवत जाईल तू काय त्याची काळजी करू नको तीही तयार झाली ठीक आहे म्हणली आणि आपल्याला लग्नसुद्धा करता येईल मग आता हे झाल्यानंतर मग आता तारीख होती 22 ऑक्टोबर 2022 आता ह्या दिवशी रोजच्याप्रमाणे ते चालाय जात होते त्या दिवशी चालाय निघाले ते घराच्या बाहेर पडले चालण्यासाठी मग आता त्यावेळेस मला तिचा फोन आला कोणाचा तमन्नाचा की माझे वडील घराच्या बाहेर निघालेले आहेत चालण्यासाठी पडलेले आहेत तर तुम्ही बघा आता तुम्हाला काय करायचं आहे ते मग मी त्या संधीची वाट बघत होतो ती संधी मला आता चालून आली मी लगेच त्यांना फोन केला संतोष कुमार भारदिला म्हणलं या माझ्या घरी आपण चहापाणी करूया सकाळी सकाळी सोबत चहा पिऊया त्यांनाही वाटलं की चला आपला मित्र आहे चहासाठी बोलवतो आहे म्हटल्यानंतर काय हरकत नाही चहा जाऊन प्यायला म्हणून तेही माझ्या घर आले चहा पिण्यासाठी मग आता जसे चहा पिण्यासाठी मी त्यांना घरात बोलवलं घरात येऊन चहा पित बसले त्यांचं लक्ष नाही असं बघून मी जाड रॉड घेतला लोखंडी आणि त्यांच्या डोक्यामध्ये एकच फटका घातला असा फटका घातला आणि तो फटका त्यांच्या असा वरमी बसला डोक्यामध्ये की त्यांचा जागेवर जीव गेला मग आता यांची विल्हेवाट कशी लावायची म्हणून मी काय केले की आता इकडं तिकडं शोधाशोध केली की आता यांना कुठं नेऊन टाकायचं मला दिसलं ते सेफ्टी टँक टॉयलेटचं हे जे टँक आहे ते दिसलं मग मी आता तयारी करत होतो तेवढ्यात माझा मुलगासुद्धा आला मग मी त्याला सर्व काही सांगितलं मग त्यांनीही मला मदत केली त्यांना सेफ्टी टँकमध्ये टाकून देण्यासाठी मग आम्ही दोघांनी मिळून त्या सेफ्टी टँकचं तोंड थोडंसं जे काय तोंड होतं लहान होतं थोडं ते थोडंसं फोडून मोठं केलं आणि त्याच्यामध्ये यांना टाकून दिलं नंतर वरून आम्ही मुरूम भरला अशा प्रकारे आम्ही यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली तर केसचा उलगडा हा असा होतो मग आता हे सर्व ऐकून त्या वीरेंद्राला एवढं शॉक बसतो आणि त्याची जी आई आहे वीरेंद्राची सोनीदेवी त्यांना तर पहिलंच माहीत होतं की हा माणूस चांगला नाही म्हणून कुठला तो रवींद्र का तर त्याची नजर त्यांच्यावरसुद्धा होती ती त्यांनी सर्व चांगलं काय ओळखलं होतं त्या मुलीलाही सांगायच्या त्यांच्या पतीलाही सांगायची की त्याच्यावर संबंध ठेवू नका त्यांच्यावर बोलत जाऊ नका त्यांच्या गिरणीला जात जाऊ नका दळायला दुसरीकडे जात जा पण घरातले ऐकत नसायचे त्यामुळे ह्या भानगडी पुढं वाढून बसल्या आणि एक जीव त्याच्यामधून गेलेला आहे आणि ती मुलगी एवढी शहाणी की बघा आता त्या मुलीचं वय किती होतं तर 22 आणि ती लागली नादाला किती वर्षाच्या माणसाच्या 50 वर्षाच्या म्हणजे तिच्या वडिलांच्या वयाच्या माणसाच्या ती नादी लागलेली तिला तरी असं कळायला पाहिजे की हा माणूस आपल्या वडिलांच्या वयाचा आहे आपण ह्याच्या नादाला कसं काय लागायचं पण तसला कसलाही तिने विचार केला नाही आणि जी नाही ते होऊन बसलं आणि आता ते तिघही जेलमध्ये जाऊन बसणार कोण ती तमन्ना आणि ते दोघं तो रवींद्रन त्यांचा मुलगा तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका सोबत शेअर करा लाईक करा तर आपण परत उद्या भेटूया दुसऱ्या स्टोरीमध्ये संध्याकाळी 7:30 तोपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आपल्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत धन्यवाद.